उंदराला मांजर साक्ष। आता काय म्हणायचं आम्ही, अडीच वर्ष आपण बघितलं कोमट पाणी पिऊन, आपण बघितलं फेसबुकवरून सगळं सरकार चालवलं। फेसबुकवरून कुठं सरकार चालतं का? फेसबुकवरून सरकार चालत नाही, त्यासाठी रस्त्यावर यावं लागतं, लढावं लागतं। आणि म्हणूनच आज जे मी ते ट्विट केलंय ते उंदराला मांजर साक्ष, तू म्हणायचं आणि मी बोलायचं आणि आपणच आपल्या पाठ थपथपवून घ्यायचे, असा प्रकार चाललाय। पण मला पुन्हा एकदा सांगायचं आहे की आत्ताचं सरकार हे फेसबुकवरचं सरकार नाही, लोकांच्या चेहऱ्यावर, लोकांच्या फेसवर स्माईल आणणारं सरकार आहे। आणि त्याच्यामुळे तुम्ही बघितलं असेल कुठलीही दुर्घटना झाली की ताबडतोब आपले मंत्री त्या ठिकाणी पोहोचतात। आज संपूर्ण मंत्रिमंडळ हे फील्डवरती आहे, शेतकऱ्यांच्या बांधावरती जाऊन त्यांना भेटतंय। महिला असतील, युवक असतील, जे जे काही घटक आहेत त्यांना भेटायचा प्रयत्न रोज निर्णय केले जात आहेत। तुम्ही बघताय दर आठवड्याला कॅबिनेटला प्रत्येक घटकासाठी चांगला निर्णय, त्यांच्या प्रगतीचा निर्णय हा सरकारच्या माध्यमातून घेतला जातोय। मग आमचे मुख्यमंत्री शिंदेजी असतील, आमचे नेता देवेंद्रजी असतील, अजितदादा पवार असतील, या तिघांचं जे त्रिशूळचं सरकार आहे, जे महायुतीचं सरकार आहे, हे महाराष्ट्राला विकासाच्या दिशेवर नेणारं सरकार आहे। एबीपी माझा, उघडा डोळे, बघा नीट।